आणि सॉफ्ट चिकन 65 ची रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कुक विथ पनू हे आपले चॅनल नवीन आहे, चॅनल ग्रो होण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चिकन 65 बनवण्यासाठी इथे मी चिकन 65 मसाला घेतला आहे. हा मसाला कोणत्याही दुकानामध्ये अवेलेबल होतो. त्यानंतर इथे मी 400 ग्रॅम बॉनलेस चिकन घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक अंड, त्याचप्रमाणे बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता, हे साहित्य आपल्याला वापरायचं आहे. पहिल्यांदा चिकनमध्ये एक अंड ॲड करायचं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने तसेच आलं लसूण पेस्ट ॲड करायची आणि त्यानंतर चिकन 65 मसाला देखील यामध्ये ॲड करायचा. हा मसाला वापरल्यानंतर यामध्ये बाकी काही मटेरियलची गरज नाही. आता त्यानंतर चिकन व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि 10 मिनिट टेस्ट करायला ठेवूयात. 10 मिनिटानंतर पाहूयात चिकनला थोडंसं पाणी सुटलं आहे, त्यामुळे आता मी यामध्ये कॉर्नफ्लावरचं पीठसुद्धा ॲड करते. तुम्ही जर चिकन लगेच फ्राय करत असाल तर याला पाणी सुटणार नाही आणि कॉर्नफ्लावरचं पीठ ॲड करण्याची गरज भासणार नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल ॲड करून त्या तेलामध्ये चिकन फ्राय करून घेऊयात. गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंदाचेवर आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचे आहेत, तरच ते क्रिस्पी होतात आणि आतून व्यवस्थितपणे शिजले जातात. या पद्धतीने पहिली बॅच तळून तयार झाली आहे, आता दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे जर तुम्ही चिकन 65 घरी बनवला तर सगळेजण तुमचे कौतुक करतील. अशा पद्धतीने अगदी हॉटेलसारखे चिकन 65 तयार झाले आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.